माजी मंत्री आमच्या यशोमतीताई ठाकूर यांनी काल मी नेहरूंच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं त्यावर त्यांनी मला गद्दार आमदारांना ही भाषा शोभत नाही किंवा त्यांना इतिहासाचा अभ्यास नाही, ताई आम्ही गद्दारने आम्ही उठाव केला आणि तुम्हाला आम्हाला गद्दार म्हणायचा काही संबंध नाही, कारण तुम्ही आमचा काही पक्षाचा संबंध नाही आहे, पण अनपेक्षितपणाने मिळालेली सत्ता अचानकपणे तुमच्या हातातून गेल्यामुळे आणि ती आमच्या 50 आमदारांनी गेल्यामुळं कदाचित तुम्ही चवताळल्यासारखे पिसाळ्यासारखे वागत असाल, पण मी माझ्या मतावर ठाम आहे की ज्या वेळेला देशाचा अविभाज्य भाग असलेला जम्मू काश्मीर ज्या वेळेला राजा हरिसिंगच्या ताब्यामध्ये होता आणि तो ते सगळं राज्य आमच्या देशामध्ये समाविष्ट करायला तयार होता, त्यावेळेला बॅरिस्टर जिनाशी असलेले नेहरूचे संबंध आणि शेख अब्दुल्ला यांनी त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं त्याच्यामध्ये 370 कलम किंवा 35 हे कलम नव्हतं, तर ते कलम शेख अब्दुल्लांनी त्या कैशामध्ये टाका लावला आणि काश्मीरला एक वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला बाबासाहेब ठाकरेंनी जे संविधान लिहिलं त्यांचं देखील नेहरूंनी ऐकलं नाही आणि त्याचे परिणाम गेले 76 वर्ष हा भारत देश भोगून राहिला, त्या काश्मीरमुळे करोडो हिंदू मारले गेले, वेचून मारले गेले, अनेक आर्मीचे लोक मारले गेले, अधिकारी मारले गेले, पोलीस मारले गेले आणि याच आतंकवाद्यामुळे आमचा देश पूर्णपणे अस्थिर झाला, ह्या चुका ज्या नेहरूंनी केल्या त्याचे परिणाम आम्ही आजही भोगून आलो, या मतावर मी ठाम आहे।